आज आपण वर्डप्रेस या वेबसाईटवरती वेब पेज कसं तयार करायचं ते पाहू। तर त्याकरता सगळ्यात सुरुवातीला wordpress.com वरती क्लिक करा, त्यानंतर वर्डप्रेसचं पेज ओपन होईल। त्यानंतर नवीन पेज वेब पेज तयार करण्यासाठी गेट स्टार्टेड, तर नवीन पेज तयार करण्याकरता गेट स्टार्टेड हा पर्याय निवडा। त्यानंतर आपल्याला समोर अशी विंडो दिसेल, इथं आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन भरावी लागेल। एकूण 4 स्टेप असतील, स्टेप 1-4। त्यामध्ये फर्स्ट व्हॉट वुड यू लाईक टू नेम युअर साईट असं विचारलेलं असेल, त्या ठिकाणी तुम्ही साईटचं नेम टाका। मी आता इथं इंजिनिअरिंग पोस्ट असं साईट तयार करतो आहे। देन व्हॉट विल युअर साईट टू अबाउट, म्हणजे साईटचं उद्दिष्ट काय आहे ह्याच्याबद्दल माहिती विचारली असेल। मी इथं आता एज्युकेशन अशी माहिती भरतो आहे। त्यानंतर व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ युअर साईट, तुमच्या साईटचा प्रायमरी उद्देश काय आहे, ध्येय काय आहे असं विचारलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही तुम्हाला द्यायचं आहे त्याच्या थ्रू त्या सांगू शकतात। एज्युकेशन ऑफर करण्याच्या दृष्टीनं गरजेच्या असणाऱ्या गोष्टी म्हणजेच आयडिया शेअरिंग, एक्सपिरियन्स शेअरिंग, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही क्लिक करतो आहे। त्यानंतर कंटिन्यू म्हणा, ही माहिती पण कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर पहिली स्टेप पूर्ण होईल। स्टेप 2 तुम्हाला तुमच्या साईटचा ॲड्रेस टाईप करायचा आहे, तर त्याच्याकरता तुम्ही साईट ॲड्रेस द्यायचा आहे। याच्यामध्ये 2 ऑप्शन येतील तुम्हाला परत, एक फ्री असेल आणि एक पेड असेल। त्यातला सगळ्यात पहिला मी फ्री आहे तो पर्याय निवडतो आहे, सो फ्री ॲप पर्याय पहिला निवडा। त्यानंतर तुम्ही स्टेप 3 जा, स्टेप 3 प्लॅन निवडा, ज्याच्यामध्ये पुन्हा मी एकदा फ्री हाच प्लॅन चूज करतो आहे, सो आय विल स्टार्ट विथ द फ्री प्लॅन। त्यानंतर क्रिएट युअर अकाउंट हा 4th पहिला मुद्दा येईल, ज्याच्यामध्ये तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड तुम्हाला टाईप करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। मी माझा मेल आय डी टाईप करतो आहे, त्यानंतर पासवर्ड, कंटिन्यू। त्यानंतर तुम्ही कंटिन्यू म्हटल्यानंतर तुमच्या मेल ID तुम्हाला मेल जनरेट होईल। परत एकदा मेलला लॉग इन करा, मेल ID वर्डप्रेसचा जो मेल आला आहे तो सगळ्यात पहिला ओपन करा। याच्यामध्ये तुम्हाला इथं क्लिक हिअर टू कन्फर्म नाव हा ऑप्शन येईल, त्याला क्लिक केल्यानंतर तुमची वर्डप्रेसाईट कंटिन्यू चालू होऊन जाईल। तर तिथं क्लिक केल्यानंतर तुमचं वेब पेज तयार होते ते असं दिसेल। इथं डाव्या बाजूला माय साईट ऑप्शन आहे, तिथं क्लिक करा। त्यानंतर एक पॅनल दिसेल, त्यावर बरेच वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील तुम्हाला, विकल्प दिसत असतील, त्याद्वारे आपण आपल्या वेबपेजवरती ब्लॉग ॲड करू शकतो, साईड पेज ॲड करू शकतो। आता साईड पेज ॲडला मी एक क्लिक करतो आहे। इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टायटल, नवीन विंडो तयार होईल, ज्याच्यामध्ये टायटल म्हणजे पेजचं काय नाव द्यायचं आहे ते विचारेल। फॉर एक्झाम्पल मी इथं नाव देतो आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन। त्यानंतर मी
माझ्याकडं अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसमधून इन्फॉर्मेशन त्याच्यावरती पेस्ट करतो आहे. सो मी पाठीमागून घेऊन याच्यावरती पेस्ट केलेली आहे. डॉक्युमेंट्समधून मी प्रोजेक्शन ऑफ लाईन अपलोड करतो त्याच्यावरती. त्यानंतर तो व्हिडिओ अपलोड झालेला येतो आता. त्यानंतर पब्लिश बटनला क्लिक करा. पब्लिश केल्यानंतर तो सगळ्यांना, तुम्हाला पब्लिकला जे दाखवायचं असेल तर पब्लिक हा पण ऑप्शन येईल आणि सगळ्यांना तो दिसायला चालू होईल. येथे परत ऑप्शन येईल, तुम्हाला पेज केव्हा पब्लिश करायचं ती डेट सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, पब्लिश केल्यानंतर आपण प्रोजेक्शन ऑफ लाईन हा तुम्हाला दिसायला चालू होईल. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डेट वगैरे पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला जर तुमच्या पाहिल्यानंतर कॉमेंट्स वगैरे हवे असतील तर अलाव कॉमेंट करावं लागेल. परत एकदा अपडेट म्हणा. अपडेट केल्यानंतर तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर कोणाला काही कॉमेंट द्यायचे असतील तर त्या कॉमेंटसुद्धा त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर कस्टमाइज हा ऑप्शन येईल. कस्टमाइज ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मेनू, मेनूमध्ये क्रिएट न्यू मेनू, क्रिएट न्यू मेनूमध्ये सॉरी प्रायमरी, सॉरी प्रायमरी, प्रायमरीमध्ये ॲड आयटम्स करा. ॲड आयटम्समध्ये आता मी टाकलेला व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करेन, प्रोजेक्शन ऑफ लाईन. त्यानंतर त्याला परत एकदा ॲड म्हणेन आणि पब्लिश. ठीक आहे, तो पब्लिश झाल्यानंतर तुमच्या मेन पेजवरती प्रोजेक्शन ऑफ लाईन असा टॅब ओपन होईल ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ बाकी सगळे लोक पाहू शकतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ वेब सॉरी wordpress.com आपला वेब तयार करू शकताय. थँक्यू. प्लीज या व्हिडिओवर कॉमेंट्स करून तुमचे सजेशन्स द्या. थँक्यू.